हा हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे कुक विथ शिवकन्या. आज आपण पाहणार आहोत शिमला मिरचीची चमचमीत भाजी. चला तर मग पाहूयात रेसिपी काय आहे. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 200 ग्रॅम एवढं शिमला मिरची थोडंसं लहान कट करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून ते मी आत घालून घेत आहे. त्यानंतर 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे मी वरतून. आता आपण 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती शिमला मिरची परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजिबात हाय करणार नाही. जर आपण गॅसची फ्लेम हाय केली तर शिमला मिरची मऊ न होता कडकच राहते आणि त्याची जी चव आहे ती सुद्धा राहणार नाही. आता 2 मिनिट झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता थोडीशी मऊ झालेली आहे शिमला मिरची. आता मी बाजूला काढून घेत आहे. त्याच कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घालून घेणार आहे. आपण तेल थोडंसं जास्त वापरणार आहोत. तेल व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. त्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घालून घेतलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण पेस्ट घालून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत एकदम लहान कट करून. कांदा 1 ते 1.5 मिनिट परतून घेणार आहोत. आता आपला कांदा परतून झालेला आहे, अगदी लालसर करून घेणार नाही कांदा. त्यानंतर आपण जे ढबू मिरची परतून घेतली होती ते मी यात घालून घेत आहे. ढबू मिरची घातल्यावर सुद्धा 1/2 मिनिट परतून घेणार आहोत. त्यानंतर मी सुकं खोबरं जे आहे त्याची खीस घेतलेली आहे, खिसून 2 ते 3 चमचे ते मी यात घालून 1 मिनिट परतून घेणार आहे. खोबरं परतून झालेलं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा हळद, पावभाजी मसाला 1 चमचा आणि त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे 1/2 चमचा एवढं. आता सर्व सुखे मसाले 1 मिनिट परतून घेणार आहोत फोडणीमध्ये. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी लहान कट करून घेतलेली आहेत ते मी यात घालून 1 मिनिट परतून घेणार आहे. त्यानंतर मीठ घालून घेत आहे चवीनुसार. त्यानंतर 1 कप एवढं मी पाणी घालून घेत आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पाणी थोडंसं गरम व्हायला पाहिजे फोडणीमध्ये, किंवा तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता. त्यानंतर मी 4 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते यात घालून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून लो फ्लेमवरती 2 मिनिट झाकण झाकून शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे. त्यानंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे लहान चिरून. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तयार आहे आपली चमचमीत अशी शिमला मिरची किंवा ढबू मिरची. चला तर मग सर्व्ह करूयात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल.